नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात, श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देणार, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांची ग्वाही. संजोग वाघेरेंना दिलेला पाठिंबा मागे, कर्जत मतदारसंघात कोणालाही पाठिंबा नाही, कर्जतच्या बैठकीत मराठा समाजाची घोषणा. बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार, 10 मतदान केंद्रांवर शुकशुकाट. मोदींच्या नेतृत्वाखाली आणणार शिवशाही आणि रामराज्य, नितीन गडकरी यांची ग्वाही. श्रीरंग बारणे यांना निवडून द्या, गडकरींचे आवाहन. JSS च्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार, डॉक्टर नितीन गांधी यांचे प्रतिपादन. चौकमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार, संजोग वाघेरे यांनी केले शक्ती प्रदर्शन. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या सोबत असून, दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी घरोघरी जाऊन बारणे यांचा प्रचार करत आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला असून, बारणे यांना मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे जोरदार काम सुरू आहे. राज्यात महायुती असून शिवसेना शिंदे गटाने मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात उतरला आहे. खालापूर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ रानसे येथून बुधवारी करण्यात आला. आज महायुतीचे उमेदवार अप्पा बारणे यांचा प्रचार खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केलेला आहे. तशा 2-3 बैठक झालेल्या आहेत, पण आज आम्ही गावामध्ये प्रत्येक डोर टू डोर प्रचार करणार आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची पूर्णपणे टीम, चारी पंचायत समिती वाढ, खालापूर नगर पंचायत, अशा प्रकारचा आम्ही दौरा ठरवला आहे. 4 दिवस, 8, 9, 10, 11, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राष्ट्रवादी महायुतीचा प्रचार करणार आहे. त्याच्यामध्ये धनुष्यबाणाला उमेदवाराला बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, मोदी साहेबांचा हात मजबूत करण्यासाठी व आमच्या पक्षाचे नेते अजितदादा, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांचा आदेश मानून, पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभेचे नेते सुधाकर घारे यांच्या आदेशानुसार आम्ही राष्ट्रवादी पक्ष खालापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या सोबत असून, दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी घरोघरी जाऊन बारणे यांचा प्रचार करत आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला असून, बारणे यांना मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिली आहे. लोकसभेची 4th टप्प्याची निवडणूक 13 मे रोजी होणार आहे आणि मावळ 33 मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब हे 3rd निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही महायुतीमध्ये सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरघोडी नाही आहे. आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या परिसरामध्ये, मी प्रत्येकाला 2 दिवसामध्ये प्रत्येक परिसरात जाऊन भेट देऊन आलेलो आहे. प्रत्येक परिसरामध्ये आमचा व्यवस्थित पद्धतीने प्रचार चालू आहे. आज कर्जत, आज खालापूर तालुक्यामध्ये संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरामध्ये आमचं चांगलं प्रत्येक गावोगावी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे. खोपोळी शहरामध्ये चालू आहे, पाथरा जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चालू आहे, नेरळमध्ये चालू आहे, मी काल माथेरानमध्ये गेलो होतो. हे सर्वजण या महायुतीच्या कामामध्ये सर्व तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून आदरणीय बारणे साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण व्यवस्थितपणे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शरद कदम, HR पाटील, अक्षय पिंगळे, विश्वनाथ पाटील,
भूषण पाटील, प्राची पाटील, बंधू मलबारी, उद्धव देशमुख, अमोल पाटील, प्रमोद देशमुख, अशोक पाटील, बाबू पोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. खोपोली येथे झालेल्या बैठकीत कर्जत खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मराठा समाजात उभी फूट पडल्याचे चित्र होते. बुधवारी कर्जत मध्ये झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाने वाघेरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला असून लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले. सकल मराठा समाजाचे महाराष्ट्र समन्वयक डॉक्टर सुनील पाटील, विनोद साबळे, शंकरराव थोरवे, गणेश कडू, उत्तम भोईर, प्रकाश पालकर, मारुती पाटील, राजेश लाड, भानुदास पालकर, सुरेश बोराडे, नितीन मोरे, अविनाश तावडे, दीपक लाड, किरण हडप, एकनाथ पिंगळे, धनश्री दिवाणे, मंगेश दळवी, रमेश जाधव, मनीष यादव, उदय पाटील, उमेश मसे, अशोक सावंत, मनोहर देशमुख यांच्यासह अन्य मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर मराठा समाजात उभी फूट पडल्याचे चित्र कर्जत आणि खालापूर तालुक्यात निर्माण झाले होते. बुधवारी कर्जतच्या रॉयल गार्डनमध्ये मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सकल मराठा समाजाने वाघेरे यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला असून लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दिनांक 3 मे रोजी चंद्रविलास हॉटेल खोपोली येथे मराठा समाजाची रायगड जिल्ह्याची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार 4 मे रोजी संजोग वाघेरे पाटील यांना समाजाने पाठिंबा द्यायचं असं पत्र दिलं होतं आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील किंवा विशेषतः कर्जत खालापूर मतदारसंघातील लोकांच्या किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या त्यावेळेस त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि एकूण सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यानुसार आज कर्जतच्या रॉयल गार्डन येथे मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सामाजिक वाद कुठेतरी थांबावे, हा समाजाचं ऐक्य अबाधित राहावं याकरता सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला आहे की कोणीही आपल्या पक्षाचं काम करू शकतो परंतु गावागावांमध्ये जाताना समाजाच्या नावावरती किंवा मराठा समाजाच्या नावावरती कोणीही मतं मागू नये अशा प्रकारचा या ठिकाणी ठराव झालेला आहे आणि कर्जत खालापूरमधील जो मराठा समाज आहे त्यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा जो दिला असेल तो या ठिकाणी रद्द केलेला आहे असं मी एक मराठा समाजाचा समन्वयक म्हणून जाहीर करतो. या बैठकीला संतोष भोईर, किरण ठाकरे, भाई गायकर, मधुकर घारे, संदेश पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, तात्या रिठे, राजेश लाड, पंकज पाटील, निवृत्ती पिंगळे, अनिल मिंडे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. रायगड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली परंतु पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पातील 6 ग्रामपंचायतीतील 9 गावं 13 आदिवासी वाड्यातील मतदारांनी मतदान केलं नाही. या भागातील तब्बल 10,000 मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याने जावळी, निफाड, वरसई, करोटी, निधवळी, वाशिवली, जांभुळवाडी, घोटे अशा 10 मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहावयास मिळाला. 10 मतदान केंद्रापैकी एका मतदान केंद्रावर 4 जणांनी मतदान तर दुसऱ्या मतदान केंद्रात 3 जणांनी मतदान केले. बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, कोकण पाटबंधारे कार्यकारी अभियंता संजय जाधव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदी अधिकारी आले परंतु बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बहिष्कारावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचं आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर होता, खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे असे ते म्हणाले. खासदार श्रीरंग वारणे यांच्या प्रचारासाठी चौफाटा येथे झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की प्रत्येकाला घर, गावागावात पाणी, शाळा, दवाखाना, रस्ता, वीज, शेतीमालाला भाव आणि रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला भय, भूक, दहशतवाद, भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्रांचे रामराज्य आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. 4.5 लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम या योजनेतून झालं हे अटल बिहारी वाजपेयींच सुरू केलेलं काम आहे. माझ्या बांधवांना बहिणीला 24 तास पाणी उपलब्ध झालं पाहिजे. गावात चांगली शाळा असली पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. गावात चांगला दवाखाना असला पाहिजे. हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल, जनताचं जीवन सुसह्य कसं होईल, गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की या 10 वर्षात तुम्ही जे बघितलं ये तो केवळ ट्रेलर है, असली फिल्म सुरू होना अभी भी बाकी है. जर तुमचे आशीर्वाद आप्पांना मिळाले, मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं, NDA सरकार आलं, तर तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करू, $5 trillion इकॉनॉमी बनवू, हिंदुस्थानला विश्वगुरु बनवू आणि जगातली तिसरी महाआर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मावळच्या मतदारांनी खासदार श्रीरंग वारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे. मावळ मतदारसंघात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. पनवेल ते उरण हा 8 पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. पागोटे ते चौक या 4,500 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल आणि पुढील 1-1.5 वर्षात पूर्ण होईल. रस्ते विकासाबरोबरच रस्त्यांच्या कडेला लॉजिस्टिक पार्क आणि इंडस्ट्रीयल हब होतील आणि त्यातून किमान 10,000 तरुणांना रोजगार मिळेल. या नोकऱ्यांमध्ये 80% जागा या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाव्यात अशी शासनाची भूमिका राहणार असल्याचे गडकरी म्हणाले. हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीनफील्ड मार्गाचा, हा 4,500 कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे, त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि येत्या 1-1.5 वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. हा रोड असताना केवळ ट्रॅफिक जाम, प्रदूषण कमी होणार नाही, तर या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील, या रोडच्या बाजूला इंडस्ट्रीयल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण रोड आहे 4,500 कोटीचा. इलेक्शन संपलं, निर्णय लागला की 15 दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. कळंबोली जंक्शन येथील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असून सुमारे 1,600 कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल. हे कामही निवडणुकीनंतर सुरू होईल असे त्यांनी सांगितले. सागरमाला प्रकल्पाअंतर्गत या भागात तब्बल 2,00,000 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत 4.5 लाख गावांना रस्त्याने जोडण्यात आले आहे. अजून 2 लाख गावांना रस्त्याने जोडण्याचे काम सुरू आहे किंवा व्हायचे आहे. या सरकारने आत्तापर्यंत 50,00,000 कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दुसरं महत्त्वाचं कळंबोळी जंक्शन, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग, JNPT चा मार्ग, मुंबई पुण्याचा मार्ग
या सगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या, ट्रॅफिक जाम होता, पोल्युशन होतं, आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे. एक पूल त्या एकाच पिलरवर दुसरा पूल, त्याच्यावर तिसरा पूल, त्याच्यावर चौथा पूल, आणि जवळपास 1600 कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे, आणि याचंही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. व्यासपीठावर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, सुरेश लाड, ज्येष्ठ नेते अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत जन शिक्षण संस्थान या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सहान एकदंत नगर अलिबाग येथे विश्वकर्मा योजनेतील टेलर या चौथ्या बॅचचे उद्घाटन झाले. JSS रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार असून त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नावनोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन गांधी आणि उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लेकर यांनी व्यक्त केले. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. चौकमध्ये महाविकास आघाडीने संजोग वाघिरेंच्या प्रचारार्थ 7 मे रोजी शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असून संजोग वाघिरे यांचा प्रचार जोमाने करताना दिसत आहे. संजोग वाघिरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे, शिवसेनेच्या महिला नेत्या अयोध्या पोल, शेकापचे प्रीतम म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, रघुनाथ पाटील, आपचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे, मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी, शेकापचे किशोर पाटील, संतोष पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. मी जर बघितलं तर केंद्रातील लोक या ठिकाणी बोलवले जातात, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणीस साहेब या ठिकाणी येतात, जो गोविंदा चित्रपट सृष्टीतील एक अभिनेता यांना बोलवलं जातं, आणि या अशा लोकांना बोलवून देखील जे आपण 10 वर्षाचे आपले नकर्तेपणा आहे ते लोकांपुढं येतं, आणि लोक अशा सभांना किंवा अशा रॅल्यांना जात नाही ह्याचं कारण हेच आहे की 10 वर्ष या लोकांनी सहन केलं आहे, आता इथून पुढे ही लोक सहन करणार नाही. आणि आपल्या या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं या भागाचा विकास व्हायला पाहिजे, या भागातील नागरिकांच्या सुखदुःखामध्ये यायला पाहिजे होतं, या भागाच्या नागरिकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा परिणाम झालेला आहे. आणि निश्चितच 13 तारखेला याहीपेक्षा जोरामध्ये मतदार राजा शून्य आहे, आणि निश्चितच त्या ठिकाणी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि जी गद्दारी केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये ज्यांनी खंजीर खुपसला आहे, या सर्व मंडळींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. निश्चितच आता ही इलेक्शन नागरिकांनी हातामध्ये घेतलेली आहे, आणि हे इलेक्शन जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेलं आहे, त्यामुळं आता जे नागरिक जो डिसिजन घेतील तो मान्य आम्हाला राहील. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार.
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54।